आपला कोंकणी न्यूज चॅनलाचेर तुमगेले स्वागत। आज पळयात आयचे मुख्य खबरो। कर्तव्याक हजर जायन दलान परिवहन कामगारांक बदलीची शिक्षा। उत्तर पश्चिम परिवहन विभागाचे हुबळी व्यवस्थापकीय संचालक। सीआरझेडच्या अडचणी बद्दल नगरसभेत चर्चा। बस थांब्याच्या दुरुस्तीक नियमाड। कारवारात मच्छीमारी गेले बुटीत मासलीपेक्षा कचरो जास्ती। पायसवाडीक 10 दिसांच्या उदकाचो पुरवठा। तालुका पंचायत बैठकीत चर्चा। जगलपेट आरोग्य केंद्राक 24 तास डॉक्टर दिवची मागणी। मुणगुडात वीज पण गडगडात वादळासहित पाऊस। आज उत्तर कन्नड जिल्ह्यात 47 कोरोना पॉझिटिव्ह केसेस। आता सविस्तर खबरो। सीआरझेडच्या अडचणीबद्दल नगरसभेत चर्चा। बस थांब्याच्या दुरुस्तीक नियमाड। कारवार। कारवार शहराच्या राष्ट्रीय हमरस्तो 66 चार पदरी रस्त्या कामगारांसाठी रस्त्यार आशिले बस थांबे पुनर्निर्माण करूक करावळी नियंत्रण वलय सीआरझेड नियम आडीव लागिल्यान या विषयाचेर शुक्रारा जाल्ल्या कारवार नगरसभेच्या सामान्य सभेत चर्चा झाली। सदस्य संदीप पेळेकर हेमी काळी नदीच्या पुलाकडेन कोडीबाग हबर रस्त्यार बस थांबचे शेल्टर दुरुस्ती करचे असून स्वागत कक्ष कमान आर्क तयार झाला ना म्हण आक्षेप व्यक्त केलो। हेका उत्तर देताना नगरसभेचो प्रभार आयुक्त आरपी नायक हेमी प्रतिक्रिया दिली की संबंधित बस थांबो सीआरझेडच्या हद्दीत येता ते पुनर्निर्माण करचे झाल्यार त्याका परवानगी देऊ जायन म्हण नगरसभेत हेच पहिली ठराव केला असा। हेच पहिली नगरसभेचो नियम मोड नतेम बांधिले हेच बदल सभेत चर्चा झाली असा। हेच बदल मान जिल्हाधिकारील्या नजरेखे हाडिल असा। थंय दोन्ही बाजून बस थांबे बांधूक आयआरबी कंपनीक सुचयतले असे सांगिले। आयआरबी कंपनीन नगरसभेक दिवचे आशिले बाकी रक्कम 2,55,000 कोटी रुपये चुकता करा म्हण 3 वेळा पत्र बरयले जाल्यार तेजी प्रतिक्रिया अजूनही येईल ना। त्यांना त्या संस्थेचे विरुद्ध दाव मांडचो असो ठराव करा म्हण सदस्यांनी सल्लो दिलो। तसेच वापरिल्या सांडपाणी उदकाची विल्हेवाट लावची व्यवस्था ना झाल्या अपार्टमेंटा विरुद्ध तक्रार दाखल कन तसल्या अपार्टमेंटाची परवानगी रद्द करा आणि असल्या अपार्टमेंटाक परवानगी दिल्या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल करू जा म्हण संदीप तळेकर हेमी सांगले। हेच बदल फाटी केले ठरावात बदल करया असे नगरसभा अध्यक्ष डॉक्टर नितीन पिकळे हेमी सांगले। सगळे सदस्यांनी ते मान्य केले। सदस्य मुकबल शेख हेमी सांगले की शहराच्या प्रत्येक अभिवृद्धी संबंधात सभा घेऊ जाय। त्यांना अध्यक्ष पिकळे हेमी सांगले की प्रत्येक मंगळवारात सांजेर 4 वाजल्यानंतर फक्त सदस्यासाठी कचेरीत तेमगेली समस्या जाणून घेऊक आपण रावतलो। शहरात 5 कडेन बॅनर लावू परवानगी द्या असे सदस्यान मागणी केली। त्यांना त्यांनी सांगले की शहराच्या व्याप्तीत धार्मिक कार्यक्रमाचे 5 कडेन मोफत बॅनर लावू परवानगी घेतल्यान तो बॅनर काढचो नापेक्षा डेपॉझिट दवरले 1,000 रुपये नगरसभा वापस दिना असे आयुक्त आरपी नायक हेमी सांगले। उपाध्यक्ष प्रकाश पी नायक स्थायी समिती अध्यक्ष संध्या पाडकर हेमी वेदिकेचे हजर आशिले। कर्तव्याक हजर जायन जाल्ल्या परिवहन कामगारांक बदलीची शिक्षा। गेल्ल्या 4 दिसांच्या परिवहन कामगारांनी पुकारिल्या संपामुळे जे कामगार कामा येऊ ना त्या परिवहन कामगारांक दुसऱ्या जाग्यार बदली करची शिक्षा घोषणा केला। जनहित आणि प्रशासकीय कारणा लागून उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या 40 परिवहन कामगारांक बदली केल्यात। उत्तर पश्चिम परिवहन विभागाचे हुबळी व्यवस्थापकीय संचालक हेमी तांत्रिक अधिकारी 10 ड्रायव्हर कंडक्टर 30 असे वट्टी मेळ 40 कामगारांक वेगवेगळ्या डिपोच्या बदलीचे आदेश जारी केला। मुणगुडात वीज पण गडगडात वादळासहित पाऊस। काल अचानक गडगडात वादळासहित पाऊस पण वीज पडील घटना मुणगुडात घडली। हजी पहिली बी पावसान हजेरी लायली जाल्यार थोड्या दिवसानंतर परत पावसान हजेरी लायली। मुणगुडच्या कोप्प ग्रामातलो बसवराज मल्लाड हेमगेल्या नाला झाडार वीज पण उजो पेटलो। ही घटना सांजे वेळार घडली। पायसवाडीक 10 दिवसांच्या उदकाचो पुरवठा। तालुका पंचायत बैठकीत चर्चा। जगलपेट आरोग्य केंद्राक 24 तास डॉक्टर दिवची मागणी। जोयडा। जोयडा तालुक्यातल्या रामनगर जिल्हा पंचायत क्षेत्रात पायसवाडी गावात उदकाचा पुरवठा करण्यासाठी 8 बोर मारिले जाल्यार उदक येण्या निमित्ती गेल्ल्या 10 दिवसांच्या या गावात टँकरान उदकाचा पुरवठा करती आसात। जोयडा हिंगा झाल्या तालुका पंचायतीच्या सभेत तालुक्याच्या विविध विषयाचे चर्चा झाली। कोणशेत गावात
झरीतल्यान उदका पुरवठा जाती आसा जाल्यार झरीचे उदक कमी जाल्ल्यान भाईतल्यान गांवांत उदका पुरवठा जाती आसा। जगलपेट हिंगा आरोग्य केंद्रात 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यासाठी डॉक्टरांनी नेमणूक करची। तसेच हिंगा सरकारी प्राथमिक शाळेची जुनी इमारत मोडकळीस येईल असा त्याचकडे सरकार लक्ष देते ना। मिराशवाडा हिंगा अंगणवाडी बी मोडकळीस येईला ती बी दुरुस्त करून दिवची अशी मागणी जगलपेट ग्रामपंचायतीचे अध्यक्ष गिरीश नाईक यांनी केली। ह्या वेळार तालुका पंचायत सदस्याचा सत्कार झालो। कारवारात मच्छीमारी गेल्या बोटीत मासलीपेक्षा कोत्र जास्ती। समुद्रात मासली कमी जाऊन मच्छीमारी लोक 2 महिन्याच्यान मच्छीमारी थांबवून दौरला। आज 2 बोटी मासलीसाठी समुद्रात गेले जाल्यार मच्छीमारीक मासलीपेक्षा जास्त कोत्रोच मेळ्ळो। बैतकल बंदरात 100 बोटी लंगरा घालून दौरलात। मच्छीमारीचे अलूम आशिले हजारो लोक हजेन त्रास भोगती आसात। सामान्य मे महिन्याच्या अखेर पर्यंत जास्ती प्रमाणात मासली तळीत पडताली जाल्यार आता समुद्रात वचून येयलो डिझेलाचो खर्च बीन येते ना। खूप दिवसानंतर बैतकोल बंदरातल्यान 1 बोट समुद्रात गेली जाल्यार 2 बोटी सेटले नुस्त्याक सोडलान बाकी पुराय प्लास्टीक आणि कचरो मेळ्ळो। कोविड महामारी वेळार सोडून प्रत्येक वर्षाक मार्च एप्रिल महिन्यात 1-1 बोट समुद्रातल्यान 25,000 रुपया मासली घेऊन येताली। आज मासली रेट असा जाल्यार मासली वशावरी मिळते ना त्या निमित्ती मच्छीमारीक फायदो बी जाते ना। आज उत्तर कन्नड जिल्ह्यात 47 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली। कारवार 18, अंकोला 6, कुमटा 1, होन्नावर 10, शिरशी 3, येल्लापुरी 1, मुणगोड 2, हळियाळ 4 आणि जोयडा 2 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली। तसेच 63 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलातल्यान डिस्चार्ज झाले। कारवार 34, अंकोला 1, कुमटा 5, होन्नावर 1, भटकळ 1, शिरशी 7, येल्लापूर 9, हळियाळ 4 आणि जोयडा 1 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलातल्यान डिस्चार्ज झाले। आतापर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्यात 15,537 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली। तसेच 14,939 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलातल्यान डिस्चार्ज झाले। अजूनही 407 रुग्ण उपचार घेते असतात। तेतू भीतर 58 रुग्ण हॉस्पिटलात आणि 349 रुग्ण होम आयसोलेशनात उपचार घेते असतात। आज 1 रुग्णालय मरण झाले। आतापर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्यात 191 कोरोना रुग्णालय मरण झाले असा। इतल्या कारवार प्लस कोकणी बातमीपत्र हिंगा सोपता। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करच्या इसर नका। कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।